खतांसाठी शेतकऱ्यांची लूट, दुकानदार लावतात अव्वाच्या सव्वा भाव, अधिकारी मात्र मूग गिळून गप्प. वैजापूर तालुक्यात रासायनिक खतांमुळे शेतकरी त्रस्त झाल्याचं पाहायला मिळतंय. येथील दुकानदारांकडून शेतकऱ्यांना खतांसाठी जास्तीचा भाव लावून दुकानदारांकडून शेतकऱ्यांची लूट चालू असल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र या बाबीकडे अधिकारी वर्ग दुर्लक्ष करत असल्याचं देखील शेतकरी म्हटले आहेत. वैजापूर तालुक्यातील जी खताची कमतरता आहे तर 10-20 ची, तर आपल्या सोबत शेतकरी आहे. शेतकऱ्यांचे अनेक शेतकऱ्यांनी कांदे लावून ठेवले, कांदे पिकाला पाणी भरत आहे पण खताची उपलब्ध नाही. कंपन्यांनी जे स्टॉक बंद केला तर कशामुळे बंद केला, शेतकऱ्यांची काय हेल चालवत आहे. आपल्यासोबत शेतकरी आहे, शेतकऱ्यांची समक्ष संवाद साधूया. आधार न्यूज यांचा पाठपुरावा काय करते. आम्हाला आहे ना खत पाहिजे, कारण आमच्या पिकासाठी खताची खूप गरज आहे. जे पाहिजे ते खत भेटत नाही, जे आहे ते बी खूप महाग देत आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे ना, जे पाहिजे ते खत भेटत नाही. समजा आता या पिकासाठी 10-20 खताची गरज आहे, कारण हे पिवळं होत आहे. आता तुम्हाला माहिती, जे नत्र पाहिजे, पोषक पाहिजे, ते आपल्याला भेटत नाही आहे. आम्हाला सरकारकडे एवढीच मागणी आहे की आम्हाला खत मिळालं पाहिजे योग्य वेळेत, म्हणजे आम्ही आमच्या उत्पन्नात वाढ करू शकतो. तिथे खत भेटत नाही 10-20 तर आपल्यासोबत शेतकरी आहे. शेतकऱ्यांच्या समक्ष आपण संवाद साधूया. आधार न्यूज ब्रेकिंग न्यूज घेत आहे. काका, जे खतर तुम्हाला किती दिवसापासून भेटत नाही? 2 महिने झाले 10-20 मिळत नाही. ब्लॅकना घ्यायला जावा तर पैसे नाही, त्याच्यामुळं कांद्याचा पिवळेपणा जाईना. तुम्हाला तुम्हाला ब्लॅकमध्ये सुद्धा किती पैसे सांगता? ब्लॅकमध्ये 1700 रुपये. 1700 रुपये अशी अशी कॅशमध्ये किती येते? ब्लॅक किती मध्ये येते? 1470. पुढलं पाऊल काय करू शकतो आम्ही शेतकऱ्या विरुद्ध? जास्तीत जास्त काय करू शकतो? स्वतःच्या जीवाची हानी करू शकतो, याची उपर काय करू शकतो? दुसरे शेतकरी आहे, दुसऱ्या शेतकऱ्यांचं काय प्रतिक्रिया आहे? आमचं या वर्षी एक तर ओला दुष्काळ होता, त्याच्यामध्ये आणखीन खताची टंचाई, त्या टंचाईमध्ये आणखीन शेतकरी होळपूर राहिला. आणि ज्या वेळेला खत पाहिजे होतं त्यावेळेला खत नाही भेटलं, त्याच्यामुळं आमचं आर्थिक नुकसान होत आहे. आणि एवढं सरकार असून ते आम्हाला खत पुरवत नाही, ब्लॅक ना घ्यायचं आहे. आर्थिक याच्यामुळं आम्हाला ते रेटत नाही, पैसे नसल्यामुळं आमच्याकडं ओला दुष्काळामुळं पैसे नाही आहे खिशामध्ये. आणि हे दुकानदार लोक एक एक्स्ट्रा पैसे घेऊन शेतकऱ्याची हानी करत आहे, त्याच्यामुळं आम्हाला योग्य ते आम्हाला खत भेटलं पाहिजे वेळेवर, नाही तर आमचं नुकसान होणार आहे यावर्षी. नाही तर मग आम्हाला टोकाचं पाऊल उचलावं लागेल, दुसरं काही नाही. तुम्हाला खत खत कोणतं पाहिजे होतं? जे पाहिजे ते 10-20 ज्याच्यामध्ये नत्र असतं योग्य प्रमाणात. निस्त नत्र टाकून पुरवत नाही, जे पाहिजे 10-26 ते आम्हाला पाहिजे होतं पण ते भेटत नाही आहे, त्याच्यामुळं आम्हाला ते योग्य याच्यात भेटलं तर आमचं आर्थिक नुकसान टळेल, नाही तर आम्हाला आत्महत्या करायशिवाय पर्याय राहणार. आपल्यासोबत वैजापूर तालुक्याचे छावा संघटनेचे किशोर मगर, आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. यांनी शेतकऱ्यांसाठी काय पाऊल उचलला? या ठिकाणी अतिवृष्टीमुळे पहिलं पीक गेलं, दुसरं पीक आज जोमात आहे, परंतु त्याला 10-26 ची गरज आहे. परंतु अतिशय मोठे साठेबाजी या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, लोकांची अशी चर्चा आहे. यांना एक समयमय करून हे जे औरंगाबाद जिल्ह्याला जे खत येते दुसरीकडे विकत आहे अशी लोकांमध्ये चर्चा आहे. आणि अनेक शेतकरी त्रस्त झाले, आत्महत्येच्या मार्गावर आहे. या ठिकाणी जर एकाही शेतकऱ्याने माझ्या तालुक्यातले जर आत्महत्या केली तर एकाही राजकीय पुढाऱ्याला आणि अधिकाऱ्याला आम्ही फिरून देणार नाही, एवढी या ठिकाणी गवाही देतो. आधार न्यूज वैजापूर. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.